जे पोस्टमार्टम झालं त्याच्यामध्ये त्यांच्या पोटामध्ये 7 ते 8 तास पाणी किंवा अन्न कुठलं गेलेलं नाही, अशी IQ बातमी आहे. त्याच्यातले काही क्लिप बाहेर पडत आहेत, म्हणजे ह्याच्या त्या क्लिपा बघितल्यानंतर एवढं ते भयानक दिसतंय. आरडा ओरडा, लोकांना जायला जागा नाही, कोण कुणाच्या अंगावर बसलेलं आहे, कोण काय झालेलं आहे, अक्षरशः तिथं गर्दी 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 पाहायला मिळते. मी त्याच्या संदर्भामध्ये राज्यपाल महोदयांना पत्र लिहिलं आहे. काय होतं आहे अजून आपल्याला नक्की निश्चित आकडा मिळत नाही. सरकारने घोषित केलेला आकडा तो आपल्याला माहिती आहे, पण दबक्या आवाजात काही जण म्हणतात, काही काही जणांना त्या गर्दीमध्ये त्या उष्माघातामुळं तिथं काही गोष्टी न मिळाल्यामुळं आता पोस्टमार्टम ज्यांच्या मयत झाली त्यांचं पोस्टमार्टम झालं, त्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट अजून आमच्या हातामध्ये पडला नाही. मी माहितीच्या अधिकारात ती माहिती मागितलेली आहे, पण काही काही म्हणतात ही संख्या जी सांगितली जाते त्याच्यात तफावत आहे. काही काही जण तर फार आकडे सांगून मोकळे होतात, मला काही आकडा बिकडा सांगायचा नाही. मी मराठी शब्द वापरतो, तफावत आहे असं सांगितलं जातं. ती फॅक्ट ही लोकांच्या समोर आली पाहिजे. मी तशाच पद्धतीनं राज्यपाल महोदयांना मागणी केलेली आहे की राज्यपाल महोदय, हे जे काही उष्माघातामुळं झालं हे जी चौकशी झाली पाहिजे, न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. त्याच्यातले काही क्लिप बाहेर पडत आहेत, म्हणजे ह्याच्या त्या क्लिपा बघितल्यानंतर एवढं ते भयानक दिसतं आहे. आरडा ओरडा, लोकांना जायला जागा नाही, कोण कुणाच्या अंगावर बसलेलं आहे, कोण काय झालेलं आहे, अक्षरशः तिथं गर्दी 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 पाहायला मिळते. आणि म्हणून काय ते त्याची तपास. आणि दुसरे काही फोटो आहेत त्याच्यामध्ये इतकी सुंदर चांदीच्या प्रकारची ताटं ठेवली आणि तिथं मस्तपैकी जेवण चाललेलं आहे, म्हणजे एअर कंडिशन वगैरे, असा विरोधाभास पाहायला मिळतोय. आता ते फोटो तिथलेच आहेत का मला माहिती नाही, तो तपासाचा भाग आहे. त्याच्यामध्ये नक्की किती जण त्यांचे गतप्राण झाले ते आपल्याला माहिती नाही. काही म्हणतात ते आजूबाजूच्या भागातलेच लोक होते, त्याच्यावर त्यांच्या गाड्या होत्या, त्यांनी त्याच्यातच गाडीमध्ये टाकून त्यांच्या घरी घेऊन गेले, परंतु ही सांगे म्हणजे सांगे वांग्याच्या वरून ऐकायला मिळालेलं आहे. आणि म्हणून हे फार मोठी गोष्ट आहे. कुठाचे कुणीही कार्यक्रम आयोजित केले तर अशा प्रकारचं घडता कामा नये. आणि सरकारने कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर सरकारची जबाबदारी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना पुरस्कार ज्यांना देत आहेत तिथं सरकार सांगतं की तुम्हाला आम्हाला पुरस्कार द्यायचा, तुम्ही इतक्या तारखेला इतक्या वाजता हजर राहा, आम्ही काही प्रमुख पाहुणे बोलवलेले आहेत आणि तो कार्यक्रम आम्हाला करायचा, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं नाही 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 आता हे वेगवेगळे सांगतायत, म्हणूनच म्हणतोय ना चौकशी त्याची झाली पाहिजे ना. कोण योग्य सांगताय, कोण अयोग्य सांगताय, वस्तुस्थिती काय, फॅक्ट काय. आज माणसं गेलेली आहेत आणि कितीतरी जण त्याच्यामध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये देखील त्यांना ऍडमिट करावं लागलं. राज्याचे प्रमुख तर पण पाहणी करायला जात होते, ते आपण बघितलेलं आहे. मग एवढं सगळं होत असताना का लोकांना वेळेमध्ये पाणी मिळालं नाही का, असं IQ बातमी आहे. मी पुन्हा सांगतो, मी अजून कुणाला कोट केलेलं नाही की जे पोस्टमार्टम झालं त्याच्यामध्ये त्यांच्या पोटामध्ये 7 ते 8 तास पाणी किंवा अन्न कुठलं गेलेलं नाही, अशी IQ बातमी आहे. वस्तुस्थिती ना न्यायालयीन चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल. कुठल्या एका अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी केल्यानंतर अधिकारी एकमेकाला कातडी बचाव धोरण स्वीकारतील, हस्तक्षेप होईल काही जण त्याच्यात, म्हणून हे गंभीर बाब आहे. त्याच्याकरता मी न्यायालयीन चौकशीची मागणी केली. अहो, जोपर्यंत न्यायालयीन चौकशीनी वस्तुस्थिती काय ती समजत नाही, ती समजल्यानंतर त्याच्यातलं कोण ह्याला दोषी आहे, उद्या त्याला सरकार दोषी असेल तर तिथपर्यंतची पण वेळ तोही मागणी करायला हरकत नाही.